गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। आणि तसं तर मी रोज संध्याकाळी पाणी टाकत असते अंगणामध्ये, तर काल आमची इथली लाईट गेली होती तर त्याच्यामुळे मी संध्याकाळी झाडांना पाणी दिलंच नाही। आणि आज पण सकाळी म्हणजे 4 वाजता लाईट गेली, तर बरं झालं की 6 वाजता लाईट आली, तर त्याच्यामुळे मी वरची टाकी पण भरून घेतली आणि झाडांना पण पाणी देऊन दिलं आणि स्टाईल पण धुऊन घेत आहे। आणि तसं पण आता उन्हाळ्यामध्ये झाडांना रोज पाणी द्यावं लागते, नाहीतर झाडं पूर्ण सुकून येतात। आणि तसं पण आता उन्हाळा लागलेला आहे तर लाईटची खूप प्रॉब्लेम होत आहे, म्हणजे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत लाईट चालली। आणि लाईटची प्रॉब्लेम कोणाकोणाची इकडे चालू आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि बाहेरचं सर्व आवरल्यानंतर इथे मी सोफा क्लीन करून घेत आहे। आणि तसं पण माझा चहा राहिला होता घेण्याचा, तर अगोदर मी सोफा क्लीन केला आणि त्याच्यानंतर मग चहा घेत आहे। आणि आई आज गेलेल्या होत्या सेंटरवर, तर घरी मी एकटीच होती कारण की पप्पा आणि हे गेलेले होते शेतामध्ये आणि आई गेलेल्या होत्या सेंटरवर, तर मी घरी एकटीच होती। तर इथे चालू आहेत माझी कामं करणं। तर माझे सर्व कामं झाल्यानंतर इथे मी अगोदर नाश्त्यासाठी तयार करून घेते कारण की पप्पा आणि हे येणार होते शेतामधून आणि आई पण आलेल्या होत्या सेंटरवरून। तर आज नाश्त्यामध्ये मी मोठ बनवत आहे, तर त्यासाठी मी अगोदर तेलामध्ये टाकलेले हे जिरं, मोहरी, त्याच्यानंतर टाकलेले आहे हिरवी मिरची, कांदा, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि छानपैकी ते होऊ देते। त्याच्यानंतर टाकत आहे मी लसूण अद्रकचा पेस्ट आणि त्याला पण छानपैकी तेलामध्ये होऊ देते। आणि सर्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकत आहे मी टमाटर, पण मी लाल तिखट टाकलेलं नाही, आणखीन लाल तिखट मी नंतर टाकणार आहे। तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी आता, कारण की तसे तर मी अगोदरच लाल तिखट टाकत असते पण यावेळेस मी टमाटर अगोदर तेलामध्ये छानपैकी शिजू देते आणि त्याच्यानंतर मग लाल तिखट टाकणार आहे। तर त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि आता टाकत आहे लाल तिखट, हळद, थोडीशी धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला। आणि हे सर्व मसाले आता छानपैकी होऊ देते, कारण की मध्यात काय झालं होतं माहिती आहे का, की मी जेव्हा लाल तिखट टाकायची ना त्याच्यानंतर मग टमाटर टाकायची, तर ते लवकर शिजत नव्हतं म्हणून मग मी यावेळेस असं केलं। आणि मसाले आणि टमाटर शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकत आहे मी मोठ, आणि मोठ छानपैकी अशी परतून, तर मोठ छानपैकी परतवल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकत आहे मी 1 चम्मच मीठ। तसं तर मी अगोदर 2 चम्मच मीठ टाकलं होतं पण आमच्या इथं थोडंसं जास्त मीठ खातात म्हणून मग मी वरतून 1 चम्मच आणखीन मीठ घालत आहे। आणि त्याच्यानंतर आता मोठमध्ये टाकत आहे मी 1 ग्लास पाणी आणि मोठला छानपैकी असं आणखीन शिजू देते। आणि मोठ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकत आहे मी 1 चम्मच साखर। साखरने काय होते की मोठची चव खूप छान लागते म्हणून मग मी त्याच्यामध्ये साखर टाकली। आणि आता मोठला थोड्या वेळ आणखीन शिजू देते। आणि मोठ शिजल्यानंतर इथे मी गॅस ओटा पूर्ण क्लीन करून घेत आहे। आणि तसं पण आता जेवण बनवण्यासाठी वेळ होता कारण की सर्वांची नाश्ता झालेला होता, तर एवढ्या लवकर कोणाला भूक पण लागलेली नव्हती। आणि तसं पण आता उन्हाळ्यामध्ये आपण नाश्ता झाल्यानंतर उशीरच जेवण करत असतो, तर म्हणून मग मी इथे सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर गॅस ओटा पूर्ण क्लीन करून घेत आहे। आणि त्याच्यानंतर मग मी जेवणामध्ये बघणार की काय बनवायचं आहे, तर तिथपर्यंत मग गॅस ओटा पूर्ण क्लीन झाल्यानंतर मी आराम करते। आणि आज काय प्रॉब्लेम झाली होती काय माहिती, फिल्टरमधून आमचं खूप पाणी चाललं होतं, तर इथे तेच बघण्यासाठी हे आलेले होते की बा फिल्टरमधून किती पाणी जात आहे। आणि नंतर मग यांनी जेव्हा ते चेक करत होते तेव्हा यांना माहिती पडलं की बा फिल्टरमधली कोणती तरी मोटर बंद झालेली आहे म्हणून मग फिल्टरमधून खूप सारं पाणी चाललं। आणि हे आता फिल्टर काढून घरीच रिपेअर करणार आहेत कारण की मागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलेलं होतं, मागच्या वर्षी पण आमचं फिल्टर असंच काहीतरी त्याच्यामधला पार्ट गेलेला होता, तर यांनी घरीच रिपेअर केला होता तो। एवढा काढला का लसण पिवळा पडत आहे तो, पूर्ण शिलून घेणार आहे का? त्याची पेस्ट आहे करून ठेवणार आहे, हां पेस्ट आहे करणार आहे। दीपाली काय करून आली? इकडे दीपालीचा स्वयंपाक सुरू आहे। काय बनवलं आज? जिरा राईस, पनीरची भाजी आणि पोळी। पोळी? अरे वा मस्त। आज पण पप्पा माझ्या महिन्यात पाणी चाललं का? बरं पप्पा बाहेर गेले। बाहेर गेले? त्यांच्या मित्राचा फोन आला होता कार्यक्रमामध्ये, जेवण करायला बाहेर गेले। मी सर्वांचं सांगतो पप्पाने जर सकाळी जेवण करून त्यांच्या इच्छेचा ठेवून देशील, त्यांना आवडते पनीरची भाजी। मग आता वेळ विचारला काय आज कशी भाजी म्हणलं पनीरची, बरं येऊ दे ना त्यांना। नाही तुमच्याकडे जिरा मोहरीचं तेल बोलतो, तुम्ही कच्चं घेत खाता ना? हा बरं
चल हाँ आंबे आले पानी अरे वाह एकदम गरम होते थंड होते फ्रीज मध्ये टाकून ठेवा लागतात एकदम उन्हाने गरम झालेले ठीक आहे ना बरं तू आठवून घे नंतर आपण सर्वजण बसून जेवण करू मग ठीक आहे नंतर घाशील जेवणाचे भांडे निघतील ना नाही बरं आवरून घे बाबा नाही आपण सोबत बसू हां आईच चालूच आहे सध्या पंधरा मिनिट हो ठीक आहे काही गडबड नाही फ्रेंड्स झालेलं आहे माझं किचन आवरण गॅसरोटा पण पूर्ण क्लीन करून घेतला भांडे पण घासून घेतले सर्व कारण की मला जेवणाच्या अगोदर मला पूर्ण माझी किचन क्लीन आवडते आणि तिच्यानंतरच मग मी जेवण करते पण मी यांना म्हटलं की तुम्ही जेवण करून घ्या तिथपर्यंत मी माझी किचन पूर्ण क्लीन करून घेते आईना आणि यांना कारण की पप्पा गेलेले आहेत बाहेर जेवण करण्यासाठी तर त्याच्याने पण हे पण बसलेलेच आहे तर माझे भांडे तर घासणं झाले कारण की जर मी जेवण केल्यानंतर भांडे घासले असते तर खूप सारे भांडे निघाले असते म्हणून मी जेवणाच्या अगोदर जेवढे भांडे निघतात मी तेवढे भांडे म्हणजे स्वयंपाकाचे भांडे जेवढे निघतात मी तेवढे भांडे घासून घेत असते आणि नंतर मग आम्ही जेवण करतो तर जेवणाचे भांडे मी नंतर घासत असते तर चला तर मग आता सर्व किचन क्लीन झाली थोडंसं राहिलं माझं आवराचं तिथलं तर ते सर्व आवरून घेते नंतर आणि या दोघांना म्हटलं जेवण करून घेतो ह्यांनी किराणे करून घे पावणे 10 वाजले माझ्यासाठी थांबायचे जेवण करायचे यांनी म्हटलं अगोदर तू तुझं किचन आवरून घे त्याच्यानंतर मग आपण जेवण करू तर चला तर मग किचनमध्ये खूप गरम होत आहे तर आता मी ताटं वाळून घेते आणि जेवण करून पण की बसलेलेच आहे दोघं जण ताटं घेऊन घेते आणि त्याच्यानंतर प्लेट आणि मला इथे सर्व आवरायचं राहिलं माझं आता एक एक दिवस सर्व आवरणं चालू आहे माझं चला झालं का चला आई राहिलं आई लसूण दिसत आहेत आणि आईने आज पप्पांसाठी शेंगदाणे भाजले होते म्हणजे काय म्हणतो आपण खारे शेंगदाणे ना हां तर हे भाजले होते घरीच भाजले खूप छान झाले होते म्हणजे जसे विकतचे आणतो ना आपण तसेच झाले होते तर हे यांच्यासाठी ठेवले पण हे उशीर आले खाली म्हणून ते राहिले खायचे तर आज पोळी तर मी तुम्हाला दाखवलीच आहे पोळी बनवलेली आहे त्याच्यानंतर राईस बनवली आणि याच्यामध्ये आहे पनीरची भाजी आणि यांच्यासाठी बनवलेलं आहे मी तेलाचा तडका बनवला आहे जिरा मोहरीचा मला कच्चं तेल आवडत नाही म्हणून मी यांच्यासाठी तळलेलं तेल बनवलं आहे वाढू का मग ठीक आहे कशी झाली भाजी चांगली झाली खरंच पातळ वगैरे काही बरोबर आहे ना थँक्यू आईचं जेवण झालं आई झोपल्या पण दोन माझं जेवण चालू होतं पहिला विचार तुम्हाला कशी झाली भाजी तर हॉटेलसारखीच झाली टेस्ट वेगळी वाटत असणार तुम्हाला कारण की मी मागे बनवली होती की नाही तर त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकणं विसरून गेली होती म्हणून ते थोडीशी हे झाली होती आणि थोडंसं पाणी जास्त पडलं होतं म्हणून पातळ झाली होती तर यावेळेस मी पाणी कमी टाकलं आणि त्याच्यावरून थोडीशी कस्तुरी मेथी टाकली त्यांनी भाजी खूप छान जमली गेली पहिलं तुम्हाला विचार करा मग जेवण तसं पण मला पनीरची भाजी आवडत नाही तर मी माझ्या भाज्या घेतल्या साध्या तर इकडे मी जेवणामध्ये घेतलेली आहे गवारच्या शेंगाची भाजी त्यानंतर मोठ राईस पोळी तर इथे माझा आंबा खाणं चालू होता आणि इथंच राहिलं आणि आंबा घेतलेला आहे मी खाण्यासाठी आणि खूप गोड आंबा आहे मस्त तर चला तर मग आता आम्ही जेवण करतो है ना ठीक आहे आणि आमच्या सर्वांचे जेवणं झाल्यानंतर अगोदर मी डायनिंग टेबल पूर्ण क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर मग जेवणाचे आमचे जेवढे भांडे निघाले ते घासून घेते आणि तसं पण मला रात्री कितीकी उशीर झाला तर मी जेवणाचे भांडे रात्रीच घासून ठेवत असते कारण की आईने सांगितलेलं होतं की बा जेवणाचे भांडे सकाळी घासत नसतात ते रात्रीच घासून ठेवत असतात म्हणून मग मला रात्री कितीकी उशीर झाला तरी चालतं तर जेवणाचे भांडे मी रात्रीच घासून ठेवत असते
सर्वांचे जेवण आणि माझे भांडे पण घासून झालेले आहेत। मी आज बाहेर खूप छान हवा येत आहे, मस्त पण गरम हवा आहे, म्हणजे जास्त थंडी हवा नाही, गरम हवा येत आहे। तर चला तर मग फ्रेंड्स, आता रात्रीचे 11:15 आणि मम्मी पप्पा तर झोपलेले आहेत, आम्ही झोपायचं राहिले आहे। आता पिक्चर बघणार, त्याच्यानंतरच मग झोपणार। तर बस पिक्चर का आता अर्धा एक तासाचं आहे, तर मी पण थोड्या वेळ त्यांच्यासोबत पिक्चर बघते। तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते। आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साईडली जी बेल आयकॉन आहे तिच्यावर नक्की क्लिक करा। चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये। तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट।